धक्का बसला आहे. तृणमूलच्या पाच महत्वाच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळाल्याचं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अमित शहा यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलाय. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय, त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालंय, तर तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसलाय. राजीव बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथीन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर अमित शहा यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.